फडणवीस नसतील तर भारतीय जनता पार्टीचे जे कोणी 105 आमदार आहेत खरोखर ते प्रचंड अस्वस्थ आहेत। साधारण कोरोना पेशंटचा श्वास गुदमरतो आणि कोरोना होतो त्यांना बेचैन होते, तशी राजकीय कोरोना झालेली ते 105 पेशंट आहेत। त्यांचे कॅप्टन म्हणजे विरोधी पक्षनेते फडणवीस आहेत आणि 104 त्यांचे शिलेदार हे सध्या प्रचंड अस्वस्थ आहेत, अशी टीका आमदार अमोल मिटकर यांनी केली। यावेळी ते काय म्हणाले ते पाहूयात। फडणवीसच नसतील भारतीय जनता पार्टीचे जे कोणी 105 आमदार आहेत खरोखर ते प्रचंड अस्वस्थ आहेत। म्हणजे साधारण कोरोनाच्या पेशंटच्या मानसिकता जर बघितली तर श्वास गुदमरतो आणि कोरोना होतो ते त्यांना बेचैन होतं, तसं राजकीय कोरोना झालेले जे 105 पेशंट आहेत त्यांचे कॅप्टन म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि 104 त्यांचे शिलेदार हे सध्या प्रचंड अस्वस्थ आहेत, ते उद्विग्न झालेले आहेत आणि उद्विग्न झालेल्या लोकांकरता मेडिटेशन केलं पाहिजे। मला माहिती आहे विपश्यनेसाठी ते 15 दिवस जाऊ शकणार नाहीत, म्हणून आमचे ग्रामविकास मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जो सल्ला दिला की ज्या वेळेस माणसाचं मन विचलित होतं अस्वस्थ वाटतं कधी कधी आपल्याला विचार काय करतो आपण बोलतो काय असं ज्यावेळेस होतं त्यावेळी नक्कीच मनशांती करता अध्यात्माकडे वळत असतात, ज्याला वानप्रस्थ आश्रम असं आपल्या धर्मामध्ये म्हटलं जातं। मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांनी वानप्रस्थ आश्रमाकडे वळावं आणि अध्यात्माचं चिंतन करावं। आपल्याकडे खूप अध्यात्मिक ग्रंथ आहेत, शिवलीला अमृत आहे, त्याच्यानंतर पांडव प्रताप आहे, कारण यांनी प्रतापच केलेले आहेत, त्यामुळे त्यांनी असे ग्रंथ वाचावे आणि अध्यात्मिक संदर्भ घेऊन त्यांनी मनशांती घ्यावी, जेणेकरून जे महाविकास आघाडी सरकार चांगल्या पद्धतीनं काम करत आहे या अध्यात्मामुळे निदान हे 105 शिलेदार शांततेनं त्यांना काम करू देतील। मनशांती करता उत्तम उपाय मुश्रीफ साहेबांनी सुचवला, ज्यांचं देवेंद्र फडणवीस पालन करतील अशी मी पण अपेक्षा करतो।